आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनतेची कामे करा अन्यथा सोडणार नाही, आढावा बैठकीत नामदार सदाभाऊ खोत यांचा अधिकाऱ्यांना इशारा. शिरोळ येथे नामदार सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना जनसंपर्क अभियान राबवून जनतेची कामे करा अशा सूचना दिल्या. यात कोणी हयगय केली तर सोडणार नाही, शिस्तभंगाची कारवाई करू असा सज्जड इशारा यावेळी नामदार सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिला. कृषी मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी आज शिरोळ येथील पुष्पक चित्र मंदिरात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी महाराजा राजस्व अभियान राबवण्यात यावे अशी सूचना केली. सोमवार दिनांक 11 जून पासून तालुक्यात जनसंपर्क अभियानाअंतर्गत जनतेची कामे व्हावीत यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी दारादारात जाऊन जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. यात कोणी हयगय करेल त्यास सोडणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू असा इशारा दिला. शिरोळ तालुक्यातील पाणी योजनेबाबत तीव्र नाराजी नामदार खोत यांनी या बैठकीत व्यक्त करत चांगल्या पाणी योजनेसाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना नामदार खोत म्हणाले, शिरोळ तालुक्यातील पाणी योजनेचा 80% पैसा वाया गेला आहे. लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्यामुळेच जनतेचा पैसा पाण्यात गेला आहे. त्यामुळे तालुक्यात येथून पुढे चांगल्या पद्धतीच्या पाणी योजना होण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. 43 गावांसाठी 53 पाण्याचे ATM बसवण्यासाठी 7,95,00,000 निधी मंजूर केला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कवटेगुलन, गालवाड, बुबनाळ या गावच्या पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे असे आदेश नामदार खोत यांनी दिले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांना जास्तीत जास्त निधी देऊ, तसेच रखडलेल्या पेयजल योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तर पंचगंगा प्रदूषण प्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर शिरोळ तालुक्यातील पाणंद रस्त्यासाठी जलसुविधांमधून निधी देण्यात येणार आहे. यासाठी सर्वच ग्रामसेवकांनी 10 दिवसाच्या आत रस्त्याचा आराखडा तयार करावा असा सूचना नामदार खोत यांनी केल्या. महाराजा राजस्व अभियानाअंतर्गत प्रत्येक अधिकाऱ्यांनी तालुक्यात जनसंपर्क राबवायचे आहे अशी सूचना करत कर्तव्यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा नामदार खोत यांनी अधिकाऱ्यांना दिला. महाराजा राजस्व अभियानाअंतर्गत शिरोळ तालुका आपणास मोतीबिंदू मुक्त तालुका करावायचा आहे. पहिल्या टप्प्यात 3,000 चष्मे देण्यात येतील. बांधकाम कामगारांसाठी योजना प्रत्येक गावात राबवण्याची आहे. जीर्ण झालेले रेशन कार्ड बदलून द्यायचे आहे, नवीन रेशन कार्ड तयार करून द्यायचे आहे. संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पेन्शन योजनेचा लाभ आणि त्यातील प्रलंबित प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत. आरोग्य कार्ड, आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र, ST पास, उज्ज्वला गॅस योजना, पंतप्रधान घरकुल योजना, मुद्रा योजना, कृषी योजना, नवीन शौचालय बांधणे, रोजगार हमीतून जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम, अपंगांना दाखले अशी जनतेची कामे या जनसंपर्क अभियानातून आपणास करावायची आहेत. 1 आठवडाभर हे अभियान सर्वच अधिकाऱ्यांनी राबवावे लागेल. टाळाटाळ केल्यास शिस्तभंग आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर आजच्या आढावा बैठकीला जे अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस काढून शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. महानकर न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट.